तालुक्यातील मोरगड येथे बुधवारी दुपारी दोन वाजता शेतात निंदण थांबवून मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी शेतमजुरांनी झाडाखाली आश्रय घेतला तर काही प्लास्टिकची पन्नी अंगावर घेऊन शेतात उभे राहिले उभे असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने एकाचा घटनास्थळी तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला यात शेतकऱ्याचा अठरा वर्षीय मुलगा व मजुराचा समावेश आहे गंभीर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे उर्वरित सात मजुरांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुनील मोती भास्कर वय पस्तीस निलेश बजरंग भास्कर वय अठरा अशी मृतांची नावे आहेत गंभीर जखमी ललिता राजाराम जांभेकर वय बावीस या मजूर महिलेला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले पार्वती राजाराम भास्कर वय चाळीस आरती सोमेश जांभेकर वय बावीस ओमपती लक्ष्मण मेटकर वय साठ सविता गुरु धांडेकर वय चोवीस जानकी किशोर काळे वय तेहतीस मीना बजरंग भास्कर वय चाळीस बजरंग मोती भास्कर वय पंचेचाळीस सर्व राहणार मोरगड अशी जखमींची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना नजीकच्या टेंबर सोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले डॉक्टर चंदन पिंपरकर यांनी प्रथम उपचार करून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले मोरगड येथील बजरंग भास्कर यांच्या शेतात निंदनासाठी गेलेले मजूर दुपारी दोन वाजता जेवणासाठी विराम घेणार होते तेवढ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली विजा कडाडत असताना काही जण शेतातच अंगावर प्लॅस्टिक पन्नी घेऊन उभे राहिले तर काही झाडाखाली आश्रय म्हणून धावत गेले तिथे त्यांच्या अंगावर वीज कोसळली दगावले सुनील निलेश हे काका आहेत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी तात्काळ संबंधित अधिकारी व रुग्णालयाशी संपर्क साधून डॉक्टरांना उपचाराबाबत निर्देश दिले मुख्यमंत्री निधीतून मृताचे वारस व वा जखमींना मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली मोरगड येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला महिला गंभीर असून सात जणांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेचा पंचनामा तलाठी करत आहेत वरिष्ठांना माहिती कळवली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा